हॅलो दीपक सर. यस सर. हां, कसं वाटतं आहे, ऑपरेशन झालं आहे आता? ऑपरेशन झालं सर, खूप छान वाटत, असं वाटत नाही की ऑपरेशन झालं म्हणून. आणि ऑपरेशन झालं तरी असं आपलं 4-5 घंटे झाले, पण तसा त्रास काही वाटत नाही आहे. खूप बेटर फिलिंग होतं आहे. आणि मला असं वाटलं की त्रास खूप येईल, पण त्रास तसं वाटत नाही की खूप झाला काही. बळी ऑपरेशन सर सरांनी खूप छान दिलं होतं. यस सर. हॅलो, माझं नाव दीपक पराते आहे. मला काहीतरी गायनाचा इश्यू होता, तर मी सरांकडे गेलो. तर सरांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही एकदा करून घ्या तर काही त्रास होणार नाही. तर मी एक्झॅक्ट विचार केला की करूनच घ्यावा म्हणून. तर मग सरांचं बोलण्यावरून मला असं वाटलं का लवकर करून घ्यावं, आणि चांगलं बोललं. तर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आलो आणि जस्ट सर्जरीसाठी आलो. सकाळी ॲडमिट झालो आणि संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज होऊन गेलो. पण ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं, त्यानंतर मला असं वाटलं नाही की माझं ऑपरेशन झालं म्हणून. आणि जेव्हा मी दुसऱ्या घरी डिस्चार्जला घरी गेलो, तर 1-2 दिवसांनी मला काही रिॲक्ट झाला नाही, कसं ऑपरेशन झालं. त्रास पण नाही झाला, 90% त्रास झालाच नाही, पण थोडाफार असं वाटे, पण काही वाटलं नाही एवढं. आता मला 20 दिवस झाले, पण 20 दिवसानंतरही मला काही फिलिंग नाही कसं झालं म्हणून. आता हलकीशी मालिश सुरू आहे आणि स्टिचेस पण काढले, तरी 20 दिवस झाले त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आता पण चांगला शेप आला आहे. आता मी डिप्रेशनमध्ये राहत होतो, पण आता काही डिप्रेशन नाही. आता बढिया खुल्या मनाने मी टी शर्ट घालू शकतो. त्यानंतर भरपूर ठिकाणी टेन्शन नाही आहे माझ्या. तर आता माझं म्हणणं असंच आहे की जे काही कोणाला त्रास असेल, त्यांनी लवकरात लवकर आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून घ्या. आणि सरांचं खूप चांगलं मोटिवेशन आहे आणि चांगलं स्पीच जाते आणि चांगल्या प्रमाणे तुम्हाला समजून सांगतात. तर त्या हिशोबाने माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर सर्जरी असेल तुमचा, तर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच करून घ्या आणि खूप लवकर सॉल्व होतो. बस. Thank you.